हा चमत्कारिक लेप वांगावर लावा आणि वांग कायमचा घालवा। नमस्कार मंडळी, वांग हे आपल्या सौंदर्यामध्ये बाधा निर्माण करत असतात। स्त्री असो अथवा पुरुष, प्रत्येकालाच सुंदर, तेजस्वी आणि डागविरहित चेहरा आवडत असतो। परंतु या वांगामुळे चार चौघांमध्ये वावरताना आपला कॉन्फिडन्स डाऊन होत असतो, आपल्यामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होत असते। तर मग तुम्ही सुद्धा या वांगाने त्रस्त असाल तर 100% प्रभावी असा हा उपाय तुम्ही करून बघा। वांग तुमच्या हमकास निघून जाण्यास मदत होईल। तर मंडळी, हा उपाय करण्यासाठी मी कोणकोणते पदार्थ वापरलेत, कशा पद्धतीने हा उपाय करायचा आणि किती वेळ ठेवायचा आणि किती दिवस हा उपाय करायचा, याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पुढे आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्यवस्थित समजून घ्या, मगच तुम्ही हा उपाय करा। तर हा उपाय करण्यासाठी मी घेतलेला आहे या ठिकाणी हे चूर्ण। तर हे चूर्ण आहे मंजिष्ठा वनस्पतीचं। मंजिष्ठा ही वनस्पती सर्वांनाच माहिती असेल, यालाच सायंटिफिक भाषेत रुबिया कॉर्डिफोलिया असं नाव आहे। मंजिष्ठा या वनस्पतीची पाने, फुले, फळे आणि मुळे औषधी उपयोगासाठी वापरली जातात। तर आपल्याला मंजिष्ठा या वनस्पतीच्या मुळाचे चूर्ण लागणार आहे। हे चूर्ण कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये अगदी सहज उपलब्ध असतं। 10 ते 20 रुपयाचं तुम्ही जर चूर्ण आणलं तर तुम्हाला जवळजवळ ते महिनाभर तुम्ही वापरू शकता, इतकं चूर्ण तुम्हाला ते मिळून जाईल। तर आयुर्वेदामध्ये मंजिष्ठाचे खूप महत्त्व आहे। ही वनस्पती वर्णगणात आलेली आहे, म्हणजेच अवर्ण म्हणजे आपल्या त्वचेशी संबंधित सर्व विकारांवरती अतिशय प्रभावी अशी ही वनस्पती आहे। आपली त्वचा नैसर्गिकरित्या उजळ करण्यासाठी ही वनस्पती फारच उपयुक्त ठरते। मंजिष्ठेचा वापर केल्याने आपल्या त्वचेवर जे आलेले वांग आहेत ते वांगसुद्धा कमी होण्यास मदत होईल। तसेच मंजिष्ठाचे सेवन जर तुम्ही केले तर आपले रक्त शुद्ध होईल आणि परिणामी आपण आपल्या त्वचेच्या विकारांपासून दूर राहू शकतो। त्वचा रोगांवरती अतिशय प्रभावी अशी ही मंजिष्ठा आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, 1 चमचा मंजिष्ठा चूर्ण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दुसरा पदार्थ आपण ॲड करणार आहोत, ते म्हणजे मध। मधसुद्धा आपल्या त्वचेसाठी खूपच उपयुक्त आहे। मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात, जे नैसर्गिकरित्या त्वचा उजळ करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरत असतात। म्हणून आपण या ठिकाणी काय करणार आहोत, मध घेणार आहोत। 1 ते 1.5 चमचा मध आपल्याला घ्यायचं आहे। हे मिश्रण, हा लेप व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे। 5 ते 10 मिनटं हे मिश्रण व्यवस्थित सेट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला वांग आलेल्या ठिकाणी हा लेप अप्लाय करायचा आहे। अप्लाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमची त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मगच तुम्हाला वांग आलेल्या ठिकाणी ते व्यवस्थित अप्लाय करायचं आहे। 15 ते 20 मिनटं हा लेप तुम्हाला त्वचेवरती तसाच ठेवायचा आहे आणि 15 ते 20 मिनटांनी सुकल्यानंतर तुम्हाला पाण्याने चेहरा धुवून काढायचा आहे। हा उपाय जर तुम्ही कंटिन्यू 1 महिनाभर केला तर तुमच्या चेहऱ्यावरील वांग हे हळूहळू कमी होण्यास मदत होईल। हा उपाय जर तुम्ही केला तर 100% वांग तुमचे निघून जाणार आहेत। परंतु हा उपाय करण्यासाठी सातत्य फार महत्त्वाचं आहे। कंटिन्यू तुम्ही हा उपाय 1 महिनाभर करायचा आहे आणि मगच तुम्हाला त्याचा फायदा हा दिसून येणार आहे। तुमचा वांग कायमचा निघून गेलेला तुम्हाला दिसून येणार आहे। तर मग अतिशय सोपा आणि कुठलाही साईड इफेक्ट नसलेला हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचे वांग कायमचे घालवा। पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत काळजी घ्या तुमची। धन्यवाद।